नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी अर्चना तुमच्यासाठी घेऊन आले नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रकाशित झालेलं ग्रुप सी च्या जागांसाठीचं नोटिफिकेशन. यामध्ये आपण ग्रुप सी च्या अंतर्गत कुठल्या कुठल्या पोस्टची पोस्टमध्ये संधी आहे, त्यांची जी एलिजिबिलिटी म्हणजेच अर्हता काय आहे, तसंच परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो काय आहे, आणि वेगवेगळ्या गटांसाठी म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी काय अर्हता वगैरे आहे, तर हे सगळं आपण बघणार आहोत. सो तुम्हाला मला पहिलंच हे सांगायचं आहे की हे नोटिफिकेशन 21 डिसेंबर 2021 म्हणजे आत्ता 10 दिवसांआधी येऊन गेलेलं आहे, आणि लास्ट डेट आहे याची 11 जानेवारी रात्री 11:59 आणि या ज्या गट क च्या जागा आहेत त्या टोटल 900 जागांसाठी ही ॲडव्हर्टाईज झालेली आहे. सो 900 जागा म्हणजे खूपच चांगली भरती आहे, तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा आणि फॉर्म भरा, कारण 900 जागांसाठी भरती आणि या जागा वाढू सुद्धा शकतात असं सुद्धा सांगितलेलं आहे. सो आपल्याला लास्ट डेट लक्षात ठेवायची आहे 11 जानेवारी रात्री 11:59. सो आता आपण बघणार आहोत की इथे किती वेगवेगळ्या पोस्टसाठी MPSC ने नोटिफिकेशन काढलेलं आहे गट क अंतर्गत. तर पहिला विभाग आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. तर इथे किती पोस्ट आहेत, टोटल 103 पोस्ट आहेत, आणि वेगवेगळ्या रिझर्व कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, आणि जनरल कॅटेगरीजमध्ये 42 पोस्ट आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी आहेत, महिलांसाठी आहेत, माजी सैनिकसाठी आहे आणि खेळाडूंसाठी सुद्धा आहे, अनाथ आणि दिव्यांगासाठी सुद्धा पदं आरक्षित केलेली आहेत. आता पुढचं आहे गृह विभाग. गृह विभागाअंतर्गत सुद्धा 114 या जागा उपलब्ध आहेत. तर 114 मधील 42 पदे ही जनरल कॅटेगरीसाठी आहेत, आणि त्यामध्ये म्हणजेच रिझर्व नाही आहेत 42 पोस्ट, आणि त्यामध्ये सर्वसाधारण आणि महिला, माजी सैनिक, खेळाडूंसाठी सुद्धा, तसंच दिव्यांग आणि अनाथ यांसाठी सुद्धा पदं आरक्षित केलेली आहेत. तसंच आता तिसरा आहे वित्त विभाग. तर वित्त विभागामध्ये टोटल पदं आहेत 14, आणि यामध्ये सुद्धा 6 जागा या अनआरक्षित आहेत, आणि या बाकी उरलेल्या जागा आहेत त्या रिझर्व कास्ट आणि बॅकवर्ड कास्ट या सगळ्यांसाठी येतात. तसंच दिव्यांग यासाठी सुद्धा 1 पद आहे. अनाथ विद्यार्थ्यांसाठी इथे पद नाहीये, पण त्यांनी सांगितलेले आहे की पद हे वाढू सुद्धा शकतं गरजेनुसार. त्यांना वाटलं की जास्त पदं घ्यावीत तर ते जास्त पदं सुद्धा घेतील. आपल्याला इथे वर बघायचं होतं की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत उद्योग निरीक्षक या पदासाठी या 103 जागा आहेत. तसंच गृह विभाग या विभागाअंतर्गत दुय्यम निरीक्षक हे पद आहे, या पदासाठी आपण अप्लाय करू शकतो, तिथे 114 जागा आहेत. आणि वित्त विभागाअंतर्गत तांत्रिक सहाय्यक या पदासाठी टोटल 14 जागा आहेत. आता वित्त विभाग. तर वित्त विभागासाठी कर सहाय्यक या पदासाठी एकूण 117 जागा आहेत, आणि यातील अराखीव पदे म्हणजेच अनरिझर्व आहेत ते 39 पदे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी सर्वसाधारण कॅटेगरी म्हणजे जनरल, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, अनाथ ही सगळी पदे या अराखीव पदांमध्ये येतात. सो टोटल पदा कर सहाय्यक या पदासाठी आहेत एकूण 117 पदे. आता आहे सामान्य प्रशासन विभाग. सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत पोस्ट आहे लिपिक टंक लेखक. त्यामध्ये मराठीसाठी जागा आहेत टोटल 473 पदे. सो 473 पदे ही खूप चांगला नंबर आहे अप्लाय करण्यासाठी ज्यांची मराठी टायपिंग झालेली आहे, किंवा अजून टाइम आहे तर मराठी टायपिंग तुम्ही करूही शकता. ही खूप चांगली जागा म्हणजे नंबर्स आहेत 473. सो तुम्ही ही नक्की बघा. 473 मधील 188 पदं ही अराखीव पदं आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ यांसाठी सुद्धा पदे आरक्षित झालेली आहेत. तसंच लिपिक टंकलेखक इंग्रजीमध्ये जागा आहेत टोटल 79. 79 मधील सगळ्या राखीव जागांच्या पोस्ट सोडून उरतात 28 पोस्ट. 28 पोस्टसाठी जनरल कॅटेगरीवाले अप्लाय करू शकतात. त्यामध्ये महिला, माजी सैनिक, खेळाडू यांना सुद्धा आरक्षण आहे, आणि दिव्यांग आणि अनाथ यांच्यासाठी सुद्धा वेगळी पदांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता आपण बघूया
की पूर्व परीक्षेनंतर जी मुख्य परीक्षा होईल त्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची जी एग्जाम आहे ती कधी कशी होईल, तर आपल्याला हे माहीत असेल तर की पूर्व परीक्षा ही सगळ्या पदांसाठी कॉमन होते, पण मुख्य परीक्षा ही मुख्य परीक्षेचे दोन पेपर असतात. पेपर एक सगळ्यांसाठी कॉमन असतो आणि पेपर दोन प्रत्येक विभागाअंतर्गत जे पद आहे त्यासाठी वेगवेगळा असतो. सो इथे गट क मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 6 ऑगस्टला होणार आहे. आपल्याला माहिती आहे आपली प्रिलियमची एक्झाम एप्रिलमध्ये होणार आहे आणि मुख्य परीक्षा 6 ऑगस्टमध्ये होणार आहे. आणि जी मुख्य परीक्षेचा पेपर 2 आहे तो प्रत्येक विभागानुसार त्याची डेट चेंज झालेली आहे. तुम्ही इथे नक्कीच बघू शकता. आणि जी ही पदसंख्या आहे व आरक्षणासंदर्भात ज्या तरतुदी आहेत त्या तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही त्या नक्कीच वाचा आणि वाचल्यानंतरच फॉर्म भरा. जसं इथे खेळाडू आरक्षण आहे तर खेळाडूसाठी कुठल्या प्रमाणपत्र, इथे खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र, या सगळ्या गोष्टींची पडताळणी आणि या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही एखाद्या पोस्टसाठी एखाद्या कॅटेगरीमधून क्लेम करत असाल, म्हणजे तुम्ही दिव्यांगासाठी करत असाल, तर दिव्यांगाचं सुद्धा तुम्हाला एक काहीतरी कागदपत्र देणं आवश्यक आहे. आता आपण इथे बघा, अनाथांसाठी सुद्धा काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात आणि माजी सैनिकांसाठी जे आरक्षण आहे तिथे सुद्धा स्पष्ट दावा आणि जे कागदपत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. सो तुम्ही हे नक्की पूर्णपणे वाचा आणि नंतरच तुमची जी कॅटेगरी आहे त्यासाठी तुम्ही कागदपत्र तशी तुम्हाला गोळा करून सबमिट करावे लागतील. आता इथे वेतन श्रेणी काय आहे, तर गट क मधील या 5 जागांसाठी वेतन श्रेणी वेगवेगळी आहे. पहिला आहे उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय, तर यातील वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर काय आहे, S13, त्या अंतर्गत 35,400 ते 1,12,400 आणि त्यामध्ये महागाई भत्ता व जे देय भत्ते असतात ते सुद्धा ऍड होतील. दुय्यम निरीक्षक या पदासाठी S12 आणि त्यामध्ये आहे 32,000 ते 1,16,000 आणि तांत्रिक सहाय्यक जे विमा संचालनाच्या विभागांतर्गत येतं तर त्यासाठी S10 हा स्तर आहे आणि 29,200 ते 92,300 ही प्लस महागाई भत्ता व या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये ॲडिशन. तसंच कर सहाय्यक या पदासाठी S8 हा स्तर आहे आणि 25,500 ते 81,100 पर्यंत सॅलरी मिळू शकते. तसंच लिपिक टंक लेखक, मराठी असो किंवा इंग्लिश असो, S6 हा स्तर आहे आणि 19,900 ते 63,200 इतकी सॅलरी मिळू शकते या पदांसाठी. सो खूप चांगलं वेतन आहे, तर तुम्ही नक्कीच अप्लाय करा. टाइम सुद्धा आहे पेपरला, एप्रिल महिन्यात पेपर आहे, तर तुम्ही आत्ता अप्लाय करून ठेवा आणि अभ्यासाला लागा. 4 महिन्यांमध्ये खूप चांगली प्रिपरेशन होऊ शकते गट क च्या पदांसाठी. आता आपण बघूया की या पदांसाठी आपली पात्रता काय असणार आहे. तर पहिलं आहे की तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असावं, म्हणजे तुम्ही इंडियामध्ये कुठेही असाल तरी तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. तसंच वयोमर्यादा जी आहे ती उद्योग निरीक्षक या पदासाठी 19 आहे, म्हणजे 19 किमान मर्यादा आहे सगळ्यांसाठी, कुठलीही कॅटेगरी असो 19 ही किमान वयोमर्यादा, म्हणजेच 19 पर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही. सो आणि बाकी आहेत दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक, या पदांसाठी सुद्धा म्हणजे 18 आणि 19 वर्ष ही किमान वयोमर्यादा आहे. आता कमाल वयोमर्यादा काय आहे, तर जे अमागास आहेत त्या म्हणजे जनरल, त्यांच्यासाठी 38, म्हणजे 38 वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आणि जे मागासवर्गीय आणि सगळे जे वर्ग आहेत बॅकवर्ड क्लासेस, तर त्यांच्यासाठी 43 ही वयोमर्यादा आहे. आणि खेळाडू आणि खेळाडू माजी सैनिक यांना सुद्धा वेगवेगळ्या वयोमर्यादा आहेत. तर तुम्ही ज्या या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही नक्कीच बघा, इथे माजी सैनिकसाठी आहे अमागासमध्ये 38+ सेवा कालावधी प्लस 3 वर्ष आणि मागासवर्गीय जर माजी सैनिक असेल तर 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष इतकी वयोमर्यादा तुम्हाला मिळू शकते. सो तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही नक्कीच ही वयोमर्यादा बघा. आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा सगळ्या पदांसाठी 45 वर्षापर्यंत आहे. हे लक्षात ठेवा, दिव्यांग उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे आणि किमान काय आहे, तर 18 18 हे 3 कॅटेगरीसाठी आहे, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक.
आणि 19 कोणासाठी आहे, उद्योग निरीक्षक आणि लिपिक टंकलेक. आणि कमालजी वयोमर्यादा आहे ती जनरलसाठी 38 आणि रिझर्वसाठी 43 वयोमर्यादा आहे. आणि माजी सैनिक आणि जी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा थोडीशी वेगळी आहे, तर ती तुम्ही नक्कीच बघून घ्या. जी शैक्षणिक अर्हता आहे तिथे जे उद्योग निरीक्षक हे पद वगळता बाकी सगळ्या पदांसाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालेल. तसंच पदवी समतुल्य म्हणजेच इंजिनिअरिंगची पदवी किंवा काय बी टेक किंवा बी या पदव्या सुद्धा पदवी समतुल्य आहेत. सो ते सुद्धा अप्लाय करू शकतात. आणि उद्योग निरीक्षक या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता आहे, तर अभियांत्रिकीमधील किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका सुद्धा चालेल, म्हणजेच डिप्लोमा सुद्धा चालेल. इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा सुद्धा चालेल. तसंच विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजेच विज्ञान शाखेतील पदवी ही सुद्धा चालेल. म्हणजे पदविकावाले सुद्धा अप्लाय करू शकतात आणि पदवी झालेले सुद्धा अप्लाय करू शकतात. तर ज्यांची पदविका झालेली आहे त्यांनी या पदाला नक्कीच अप्लाय करा. आणि बाकी पदांना तुम्ही अप्लाय म्हणजे तुमची पदवी जर झाली असेल तर तुम्ही करू शकता. आता जर पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षास विद्यार्थी असतील तर ते या परीक्षेत बसू शकतात का, तर हो प्रिलियमला ते बसू शकतात. आणि जर ते मेन्ससाठी क्वालिफाईड झाले तर त्यांना मेन्सचा जो फॉर्म भरतील त्या दिवसापर्यंत त्यांच्या हातात जे पदवी किंवा पदविकाचं जे रिझल्ट आहे ते तुमच्या हातात असायला हवं मेन्ससाठी, पण तुम्ही प्री देऊ शकता. आणि एक आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एमपीएससी आहे सो तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक असणारच आहे. कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक सवर्गासाठी टंकलेखक अर्हता. तर जे टायपिंग रिलेटेड पोस्ट आहेत, टायपिंग वर बेस पोस्ट आहेत, त्यांच्यासाठी जर तुम्ही मराठीसाठी बघत असाल तर मराठी टंकलेखनाचा वेग तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिट असावा आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग तुमचा किमान 40 शब्द प्रति मिनिट असावा. आणि ही जी एक्झाम आहे टायपिंगची ती क्वालिफाईंग नेचरची आहे, म्हणजे यामध्ये तुमचं मिरिट ठरणार नाहीये या एक्झामवरून. सो ही क्वालिफाईंग नेचरची आहे, पण ही तुम्हाला गरजेची आहे. तुम्ही जर कर सहाय्यक व टिपिक लिपिक टंकलेखक या पदासाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला नक्कीच ही गरजेचं आहे. आणि जी ही टायपिंग एक्झाम आहे त्यामधून कोणाकोणाला सूट मिळाली आहे, तर दिव्यांग उमेदवार आणि जे माजी सैनिक वर्गातून अर्ज करतायत त्यांच्यासाठी थोडीशी इथे सूट आहे. तर ते तुम्ही नक्की वाचा की तुम्हाला सूट कुठल्या पद्धतीची आहे. आणि आता बघूया आपण शारीरिक मोजमापे. शारीरिक मोजमापे म्हणजे जर तुमची फिजिकल काय आहे, फिजिकल अर्हता काय आहे ते आपण बघतोय इथे. दुय्यम निरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवाराकडे ही शैक्षणिक अर्हतेसोबतच शारीरिक अर्हता म्हणजेच एलिजिबिलिटी असणं सुद्धा अनिवार्य आहे. तर पुरुषांसाठी उंची किती असावी, 165 सेंटीमीटर कमीत कमी, जी अनवाणीपणे मोजली जावी म्हणजेच चप्पल काढून. आणि छाती किती असावी, किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेंटीमीटर जास्त. महिलांसाठी काय आहे उंचीचं प्रमाण, तर 155 सेंटीमीटर किमान, तसंच अनवाणी आणि वजन किमान 50 किलोग्रॅम असावं. तर दुय्यम निरीक्षक पदासाठी हे शारीरिक अर्हता आहे. परीक्षेच्या ज्या संधी आहेत म्हणजे तुम्हाला किती वेळा ही एक्झाम देता येऊ शकते, तर जे खुले प्रवर्गातून आहेत म्हणजेच ओपन कॅटेगरीमधून आहेत त्यांना टोटल 6 वेळा ही एक्झाम देता येते. तसंच जे अनुसूचित जाती, बॅकवर्ड कास्ट, शेड्यूल कास्ट, या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी वयोमर्यादा नाही आहे. ते कितीही वेळा म्हणजे त्यांची जी वयोमर्यादा आहे 43 की आहे 43 तोपर्यंत ते 43 मध्ये किती वर्ष त्यांना जसं कुठल्याही वर्षी त्यांचं वयोमर्यादा 43 पर्यंत तुम्ही देऊ शकता. आणि जे उर्वरित इतर मागासवर्गीय आहेत म्हणजे OBC वगैरे कॅटेगरीज त्याच्यामध्ये टोटल 9 संधी तुम्हाला जास्ती मॅक्झिमम उपलब्ध आहेत. परत आपण बघूया जनरल कॅटेगरीसाठी 6 आणि जे शेड्यूल SC आणि ST आहेत त्यांच्यासाठी ही
कमाल संधी त्यांची खूप म्हणजे 43 पर्यंत आहे. सो ते 43 पर्यंत जेव्हा जसं वाटेल तसं या एक्झाम देऊ शकतात, त्यांना कुठलीही मर्यादा लागू नाहीये. आणि जे इतर मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 9 संधी आहेत. आता ही संधी कशी मोजली जाणार आहे, तर जर तुम्ही पूर्वपरीक्षेत जाऊन तिकडे पेपर लिहिला तर ही तुमची संधी मोजली जाणार आहे. भले तुम्ही तिकडे फेल व्हा किंवा पास व्हा, पण ही एक संधी मोजली जाणार आहे तुमची. आणि जर तुम्ही यावर्षी प्री दिली आणि पुढच्या वर्षी प्री दिली तर ते 2 संधी मोजल्या जातात. फक्त प्रीचा फॉर्म भरला आणि प्री द्यायला गेलो नाही तर ती मोजली जात नाही. आणि जी निवड प्रक्रिया आहे ती या नियमानुसार होणार आहे. परीक्षेचे जे टप्पे आहेत ते आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत की परीक्षा कुठल्या पद्धतीने घेतली जाते. तर जी पूर्वपरीक्षा आहे ती 100 गुणांची होते आणि मुख्य परीक्षा आहे ती 200 गुणांची होते. यामध्ये पूर्वपरीक्षा आहे ती सगळ्यांसाठी कॉमन असते आणि मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. तर पेपर जो पहिला आहे तो सगळ्यांसाठी कॉमन असतो, पण पेपर जो दुसरा आहे तो या सगळ्या पदांनुसार वेगवेगळ्या दिवशी घेतला जाईल, ते आपण आधीच बघितलंय. यामध्ये मुख्य परीक्षेस प्रवेश त्यासाठी काय काय असं म्हणजे करावं लागेल, तर आधी आपल्यासाठी प्री महत्वाची आहे, पण यांनी इथे सगळी इन्फॉर्मेशन एका नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. सो ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की वाचा. आपण आता फक्त प्री साठी काय महत्वाचं आहे ते बघूया, कारण तुम्ही प्री क्वालिफाईड झाल्यानंतरच तुम्ही मेन्ससाठी परत तुम्ही हे वाचणारच आहात अर्ज करण्यासाठी. सो आपण आधी प्री वरच बघूया. ही जी टंकलेखक जी पदाकर्ता आहेत म्हणजे मराठी आणि इंग्लिश, तर इकडे तुमची जी एक्झाम होणार आहे ती क्वालिफाईंग नेचरची होणार आहे. आणि तुम्ही इथे ज्या गोष्टीला म्हणजे कुठल्या टंकलेखनासाठी पसंती देतात, मराठी की इंग्लिश, हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. तसंच जर तुम्ही त्या पदासाठी नमूद केलं नसेल तर तुम्ही नंतर क्लेम करू शकत नाही की मला ही सुद्धा एक्झाम द्यायची आहे. तसंच या भरती प्रक्रियेतून बाहेर पडायचं असेल तर हे किती दिवसांपर्यंत करू शकतो, तर इथे हा कालावधी दिला आहे. तसंच टंकलेखन कौशल्य चाचणी ही दिव्यांग आरक्षण आणि माजी सैनिकांसाठी याची अनिवार्यता नाहीये. आणि हे किती जण निवडले जातील तर हे सगळं दिलंय की 3 पट उमेदवार निवडले जातील, तर हे सगळं तुम्ही नक्की वाचून ठेवा. आता आपल्याला जे महत्वाचं आहे पण ते बघूया. पूर्वपरीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत, तर हे सगळं जे आता तुम्ही अपलोड करणार आहात फॉर्म भरण्यासाठी, तर तुम्ही नक्की वाचा की इथे काय काय महत्वाचं आहे. फाईलची साईज किती हवी आहे ते पण इथे आहे. जी फी असणार आहे ती किती असणार आहे या फॉर्मसाठी, तर ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 394 रुपये, मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत ते पण यामध्ये येतात, ज्यांना फी आहे 294 रुपये, म्हणजेच अमागासपेक्षा 100 रुपये कमी. आणि जे देयकर वगैरे असतील किंवा बँक चार्जेस ते तुम्हाला भरावे लागतील. आणि हा परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल, म्हणजेच तुम्ही परीक्षा नाही दिली तरी तो रिफंड होऊ शकत नाही. जसं आता तुम्ही हे पेमेंट कसं करायचं तर हे तुम्ही नक्की वाचा, हे कुठल्या पद्धतीने करायचंय. आणि जिल्हा केंद्र निवड कशी करायची आहे, म्हणजेच आपल्या परीक्षेसाठी केंद्र आहे तर ते कसं निवडायचं, ते सगळं तिकडे दिलेलं आहे. इथे जी सगळी माहिती आहे प्रत्येक पदाकरता ती दिलेली आहे. दुय्यम निरीक्षक या पदाकरिता काय आहे, तांत्रिक सहाय्यक या पदाकरिता काय आहे, प्रवेश प्रमाणपत्र आणि या सगळ्या परीक्षेस प्रवेश तेव्हा काय काय काळजी बाळगायची, ते सगळं इथे लिहिलेलं आहे. सो आय थिंक तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. सो तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि आवडली सुद्धा असेल तर बाकीसुद्धा मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा हे आता जो फॉर्म आला आहे ग्रुप सी आणि ही एक्झाम मुख्य म्हणजे राज्यसेवा परीक्षेपेक्षा सोपी असते. सो तुम्ही हा ना फॉर्म नक्की भरा. जर तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करतच असाल तर तुमची ही एक्झाम पाससुद्धा होऊ शकते. सो अजिबात हे करू नका, फॉर्म भरा
आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना सुद्धा ही व्हिडिओ बघायला शेअर करा. सो इथे तुमचा निरोप घेते. थँक्यू.